मडवी कॅप्टन घनसोली लेवन घनसोली आणि त्याचबरोबर करावे फोर्टी एट कॅप्टन दीपक शिंदे तर धन्यवाद निशांतबाई तुमचं आम्हाला सहकार्य लाभलं आणि त्याच्यामुळे आमची ही क्रीडा स्पर्धा नाईट स्वरूपात होऊ शकली ती तुमच्या सह नक्कीच सहकार्यामुळे शिवाय होऊ शकली नसती तर तुमचं यापुढेही असं सहकार्य आम्हाला लाभू द्यात अशी मी आपणास विनंती करतो आणि निशांत भाईंना की आपली स्पर्धा कशी वाटली दोन शब्द मार्गदर्शन दोन शब्द त्यांचा या स्पर्धेचा अनुभव कसा होता कारण स्वतः ते टेनिस बॉलचे खूप मोठे क्रिकेटर आहेत सनी 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 स्वतः टेनिस बॉलचे खूप मोठे क्रिकेटर आहेत व्यावसायिक क्रिकेट उच्च दर्जाचे खेळलेले आहेत आणि आपली तो गेली दोन दिवस स्पर्धा आहेत त्यांच्या माध्यमातून हे मैदान मा उपलब्ध झालं या नवी मुंबईचं नेतृत्व निशांतभाई भगत सी एचे प्रीमियर लग लीग दोन हजार सतरा पर्व दोन हजार सहावं पर्व आणि या पर्वामध्ये माझ्या वाशी गावाला आपण मान दिलात म्हणून मी पहिले सर्व आयोजकांचे तुमचे मी मनापासून आभार मानतो आणि दशरथ भगत साहेबांनी तुम्हाला शब्द दिलेला होता की नाईट टूर्नामेंट तुमच्यासाठी एक फायनलची खेळवण्यात येईल तीही तुमची इच्छा मानांच्या वतीनं पूर्ण झाली आणि जे स्पर्ध जे या स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचले सेमीफायनलमध्ये पोहोचले त्यांना स्पर्धा खेळण्यासाठी भेटली नाईटची म्हणून तुमचे अभिनंदन खास करून कारण नाईट खेळण्यासाठी प्रत्येकाची इच्छा असते आणि ती इच्छा तुमची पूर्ण झालेली आहे आणि म्हणून या स्पर्धेचं आयोजन ज्या वेळेस पहिल्या वर्ष आपण गावाच्या शिवतीर्थ मैदानावर केली आणि त्याच्यानंतर मनाला थोडंसं दुःख वाटलं की सी एचे माझ्यापासून लांब का गेली ही प्रीमियर लीग माझ्यापासून लांब का गेली आणि म्हणून मी रवी कोरडे आणि आपल्या सर्व आयोजकांना विनंती केली की माझ्यापासून लांब जाऊ नका तुम्ही मला परत हव्यात आणि म्हणून मी विनंती केली की ही स्पर्धा या स शिवतीर्थ मैदानावरच झाली पाहिजे आणि म्हणून तुम्ही माझं मान ठेवलात आणि पुन्हा एकदा आपण या शिवतीर्थ मैदानावर ही प्रीमियर लीग आपण या ठिकाणी आयोजित केली म्हणून मी तुमच्या मनापासून आभार मानतो आणि पहिल्या दिवशी ज्या दिवशी या ठिकाणी तुम्ही मला सांगितलेलं होतं की मला शिवाजी महाराजांचा पुतला हवा आहे आणि गणपतीची मूर्ती हवी आहे उद्घाटनासाठी आणि सकाळी उठल्यानंतर मी रात्री चार वाजता झोपलेलो होतो तुम्हाला ती मूर्ती दोन्ही मूर्त्या पोहोचल्या पाहिजे सकाळी उठल्यानंतर मला आठवलं अरे मी शब्द दिला आणि ती दिल्या ना नाही मग तसंच डोळे फुसत फुसत दोन्ही मूर्त्या घेऊन आलो कारण महाराष्ट्रामध्ये राहत असताना महाराष्ट्रामध्ये राहत असताना शिवाजी महाराजांचा पुतळा मी तुम्हाला देणार आणि ती जर मी पूर्तता केली नाही तर मला महाराष्ट्रामध्ये राहायचा अधिकार नाही आणि म्हणून मी माझ्या बेडरूममधला माझा आवडता जी मूर्ती जी शिवाजी महाराजांची मूर्ती जी आहे ती मला आवडणारी होती पण तुम्हाला शब्द दिलेला मी मला पूर्ण करायचं होतं आणि म्हणून ती स्वतः मी सकाळी आठ वाजता इथं घेऊन आलो आणि त्याचं पूजन झालं आणि मग आपल्या स्पर्धेचं उद्घाटन झालं या स्पर्धेमध्ये या स स्पर्धेमध्ये आपण वर्षभर जे काही काम करता काम करत असताना तुमच्यावर भरपूर या कामाचा लोड असतो परंतु सुरुवातीच्या उद्घाटनाच्या दिवशी तुमच्यामधला जोश बघून काम एका साईडला ठेवून आपण स्पर्धेमध्ये किती इन्व्हॉल्व्ह होता आणि स्पर्धेची किती मजा घेता याचा प्रत्यक्ष मला बघायला भेटलं आणि म्हणून तुमच्या आनंदात मी सामील झालो असंच तुमचा आनंद टिकून राहू देत हे नवीन वर्ष तुम्हाला आनंदित जावो आणि असंच तुमच्यामधलं कॉर्डिनेशन तुमचं कम्युनिकेशन असंच राहील खेळीमेलीच्या वातावरणात अशी जी स्पर्धा होत राहील आणि ही स्पर्धा वाशी गावातच होईल असं मी पुन्हा एकदा व्यक्त करतो इच्छा व्यक्त करतो आणि मला बोलण्याची संधी दिली माझा सन्मान केला विजयी झालेल्या सर्व खेळाडूंचे आणि उपविजेते झालेल्या खेळाडूंचे मी पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र शिवाजी महाराज के जै। जै। जै शिवाजी। ते ते नुसतंच बोलत नाही ते करूनही दाखवतात आणि करून दाखवलं सीएचे बांधवांना नाईट स्पर्धा खेळायला या ठिकाणी मिळाली पुन्हा एकदा या नवी मुंबईच्या नेतृत्वासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत तदनंतर एक सन्मान राहिलाय टेनिस क्रिकेट डॉट इनचे संतोषजी नाणेकर आपण देखील या ठिकाणी यायचं आहे आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय तुमच्या माध्यमातून देखील ही स्पर्धा जगभर दत्ता भालेराव साहेब आपण इकडे यायचंय आपल्या शुभस्थे